आंबोली फौजदारवाडी येथील गणेश कुंड येथे भटक्या कुत्र्यांनी सामराच्या पिल्लाला घेरलं, त्यामुळे ते पिल्लू जखमी झालं। सामराच्या पिल्लाला आंबोली येथील प्राणी मित्र प्रथमेश गावडे, वनरक्षक गोरख भिंगार दिवे, वनमजूर मंगेश सावंत यांनी त्या पिल्लाला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं। आंबोलीत सामरांची संख्या जास्त आहे, ही सामर तेथील कुत्र्यांच्या तावडीत सापडत असतात। प्राणी मित्र प्रथमेश गावडे नेहमीच प्राण्यांच्या संवर्धनासाठी झटत असतात। आज अशाच पद्धतीने सामराला नैसर्गिक अधिवासात त्यांनी पुन्हा एकदा मुक्त केलंय।